नमस्कार विद्यार्थिनींनो, आजचं आपलं हे दुसरं लेक्चर आहे पॅडी कल्टिवेशनमधील. मागील लेक्चरमध्ये आपण बॉटनिकल नेम ऑफ पॅडी, फॅमिली, ओरिजिन हे महत्त्वाचे मुद्दे, त्याचबरोबर इकॉनॉमिक यूजेस किंवा इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. तर यामध्ये जनरल जे इम्पॉर्टन्स तुम्हाला माहिती आहे, साधे साधे यूज आपल्याला माहिती आहेत, आपण लिहू शकतो परीक्षेमध्ये, ते आपण इझिली लक्षात ठेवू शकतो. जसं की राईस ब्रँडमध्ये 18 ते 20% ऑइल असते, नंतर यामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, मिनरल्स, विटॅमिन्स असतात. त्याचबरोबर पॅडी स्ट्रॉचा वापर हा मॅन्युअरिंग, त्याचबरोबर मल्चिंग आणि पॅडिंग मटेरियलसाठी केला जातो. पोल्ट्री फीडसाठी इन्फेरियर क्वालिटी ऑफ राईस याचा वापर केला जातो. त्याचनंतर त्याचबरोबर फॉडर पर्पजसाठी राईस ब्रॅन असेल, पॅडी हस्क असेल, त्याचा वापर करतो. आणि राईसचे बाय प्रोडक्ट आपण सांगायचे झाले तर पार्च्ड राईस आणि बीटन राईस म्हणजे चुरमुरे आणि पोहे हे आपण यापासून तयार करतो. यानंतर सॉईलमध्ये बेसिक सॉईल आपल्याला लक्षात ठेवायची आहे, म्हणजे ॲसिडिक आणि अल्कलाईन सॉईल. याचबरोबर आपण खार लँड्स आणि लॅटरॅटिक सॉईल याच्यामध्ये याचं उत्पादन घेतो. क्लायमेटमध्ये याच्यासाठी टेम्परेचर किती गरजेचं आहे, 20 ते 37 डिग्री सेल्सिअस, आणि रेनफॉल हे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. त्याचबरोबर हे कुठलं क्रॉप आहे, ट्रॉपिकल, आणि याच्यासाठी वार्म आणि ह्युमिड क्लायमेट गरजेचं आहे. त्यानंतर त्याच्या व्हरायटीज आपण अभ्यासलेल्या आहे, म्हणजे लोकल व्हरायटीज असेल, हाय यिल्डिंग व्हरायटीज असेल आणि सेंटेड व्हरायटी. तर ह्या दोन दोन व्हरायटीज, बेसिकली सेंटेड व्हरायटीज आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर आपण ऑब्जेक्टिव्ह पाहिलेले आहेत, ऑब्जेक्टिव्ह फॉर ब्रीडिंग न्यू व्हरायटीज इन राईस. नवीन व्हरायटी तयार करत असताना कोणकोणते उद्देश समोर ठेवले पाहिजेत, हा मुद्दा आपण मागच्या लेक्चरपर्यंत अभ्यासलेला आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण नवीन मुद्दा पाहणार आहोत, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ हाय यिल्डिंग व्हरायटीज ऑफ राईस. तर यामध्ये बघा, पहिला मुद्दा आहे द प्लांट आर नॅरो, स्टिफ अँड अपराईट. आता आपण काय बघत आहोत, तर कॅरेक्टरिस्टिक हाय यिल्डिंग व्हरायटीज ज्या राईसच्या आहेत किंवा तांदूळ याच्या आहेत, त्याला आपण हायब्रिड व्हरायटीज असं सुद्धा म्हणतो. तर याचे कॅरेक्टरिस्टिक कुठल्या, याचे गुणधर्म काय आहेत हे आपण अभ्यासणार आहोत. यामध्ये पहिल्यांदा जो पहिला पॉईंट्स आहे, तर प्लांट आर नॅरो, नॅरो म्हणजे निमुळत, स्टिफ अँड अपराईट. तर यामध्ये जे प्लांट असणं गरजेचं आहे ते कसं असणं गरजेचं आहे, तर छोटं आणि त्याचबरोबर सरळ, स्टिफ असा वाढणारं असणं गरजेचं आहे. सेकंड मुद्दा आहे द लीव्ज आर डार्क ग्रीन, यामध्ये पानांचा जो कलर आहे, रंग आहे, तो गर्द हिरवा असणे गरजेचे आहेत. तिसरा मुद्दा आहे द प्लांट्स आर डॉर्फ अँड डज नॉट लॉग. तर यामध्ये प्लांट जे आहेत ते बुटक्यासाठी आपण म्हणतो, तर अशा प्रकारचे प्लांट्स, अशा प्रकारच्या व्हरायटीज आणि त्याचबरोबर डज नॉट लॉज म्हणजे काय, तर दलदलीची जर जमीन असेल किंवा त्या ठिकाणी जास्त पाणी साचून राहत असेल, तर ती व्हरायटीज याला रेझिस्टंट असावी. नंतर व्हरायटीज आर सुटेबल फॉर ग्रोईंग एनी सीझन, ह्या ज्या व्हरायटीज आहे, हाय यिल्डिंग व्हरायटीज आपण म्हणतो, तर त्या कुठल्याही सीझनमध्ये ग्रो करण्यासाठी, लागवडीसाठी ह्या उपयुक्त असणं आवश्यक आहे. नंतर पाचवा मुद्दा आहे दीज व्हरायटीज आर शॉर्ट ड्युरेशनल, दीज व्हरायटीज आर शॉर्ट ड्युरेशनल म्हणजेच काय, तर या व्हरायटीचा जो कालावधी आहे, मॅच्युरिटी पिरियड आहे, हा कमी दिवसाचा असणं गरजेचं आहे. ठीक आहे, कमी दिवसाचा, त्याला शॉर्ट ड्युरेशन म्हणतो, गरव्या हलक्या जाती असं सुद्धा आपण म्हणू शकतो. पुढचा मुद्दा आहे दीज व्हरायटीज आर हायली रिस्पॉन्सिव्ह टू फर्टिलायझर अप्लिकेशन. तर साधारणतः ज्या हाय यिल्डिंग व्हरायटीज आहे किंवा हायब्रिड व्हरायटीज आहे, तर ह्या हायब्रिड व्हरायटीज ह्या फर्टिलायझर अप्लिकेशनला ह्या जास्त रिस्पॉन्स देतात, कारण जनरली हाय यिल्डिंग व्हरायटीज आहे ह्या आपण इरिगेटेड फील्डमध्ये किंवा ज्या ठिकाणी इरिगेशन फॅसिलिटीज आहे त्या ठिकाणी जास्त प्रेफर केल्या जातात. नंतर व्हरायटीज आर हाय यिल्डिंग म्हणजे
या व्हरायटीपासून मिळणारं जे उत्पादन आहे हे जास्तीत जास्त मिळणं आवश्यक आहे. तर आपण एकूण 7 कॅरेक्टरिस्टिक हाय यिल्डिंग व्हरायटीच्या पाहिलेल्या आहेत. यावरती सुद्धा आपल्याला 2 मार्काचा प्रश्न किंवा शॉर्ट नोट्स विचारली जाऊ शकते. शॉर्ट नोट्स असेल तर जवळपास 6 मुद्दे आपण लिहिणं या ठिकाणी अपेक्षित आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पुढचा मुद्दा बघू. कल्टिवेशन, पॅडी कल्टिवेशन म्हणजेच तांदूळ लागवडीच्या कोणकोणत्या पद्धती आहेत, यामध्ये एकूण 4 पद्धती या ठिकाणी दिलेल्या आहेत. पहिली आहे ड्राय कल्टिवेशन, त्यानंतर वेट कल्टिवेशन, नंतर सेमी ड्राय कल्टिवेशन आणि चौथी आणि महत्त्वाची जी पद्धत आहे ती आहे इंटेन्सिव्ह ऑर जॅपॅनीज मेथड ऑफ पॅडी कल्टिवेशन. ह्या 4 पद्धतीचा आपण अभ्यास करणार आहोत, पण यामध्ये सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने इंटेन्सिव्ह ऑर जॅपॅनीज मेथड म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो आधुनिक पद्धत, तर याचा ही परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. आपण जेव्हा नोट्स लिहिणार असाल तेव्हा त्यामध्ये याचा अंतर्भाव किंवा IMP करून आपल्याला ठेवायचा आहे. तर पहिली मेथड्स आपण पाहूया, ड्राय कल्टिवेशन. इट इज फॉलोड इन एरियाज ऑफ अनएडेक्युएट अँड अनइव्हन रेनफॉल व्हेअर इरिगेशन फॅसिलिटीज आर नॉट अवेलेबल. आता पहिल्या मुद्द्यामध्ये काय दिलेलं आहे की ही जी ड्राय कल्टिवेशन मेथड्स आहे पॅडी कल्टिवेशनची, कुठल्या एरियामध्ये ही राबवली जाते, तर ज्या ठिकाणी पाण्याचं प्रमाण किंवा पावसाचं प्रमाण हे अत्यल्प आहे किंवा सांगू शकत नाही आपण पाऊस कधी पडेल, वेळी अवेळी पाऊस पडणार आहे आणि इरिगेशन फॅसिलिटीज अवेलेबल नाही, या ठिकाणी पाण्याची कुठलीही उपलब्धता नाही, अशा ठिकाणी आपण ही पद्धत राबवतो ड्राय कल्टिवेशन. दुसरा मुद्दा आहे डीप ब्लॅक सॉइल विथ गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी इज यूज. आता यामध्ये ड्राय कल्टिवेशन असल्यामुळे आपण हे जे कल्टिवेशन आहे पॅडी कल्टिवेशन किंवा लागवड ज्याची आहे ती डीप ब्लॅक सॉइल याच्यामध्ये घेतो, त्याला आपण हेवी सॉइल असं म्हणतो. का घेतो याच्यामध्ये, तर याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जी आहे पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे ती जास्त असल्यामुळे आपण यामध्ये हे जे पीक आहे ते चांगल्या प्रकारे उत्पादित करू शकतो. तिसरा मुद्दा आहे फील्ड इज प्लोड इमिडिएटली आफ्टर द हार्वेस्ट ऑफ प्रीवियस क्रॉप. तर यामध्ये सुरुवातीचं जे पीक असेल तर त्या पिकाच्या काढणीनंतर लगेचच आपल्याला त्या ठिकाणी प्लोईंग करायचं आहे. किंवा आपण म्हणू शकतो पॅडी लागवडीच्या जस्ट आधी आपण ते काय करणार आहे प्लोईंग करून घेणार आहे त्या ठिकाणी. चौथा मुद्दा आहे अर्ली मॅच्युरिंग व्हरायटीज आर सोन टू अ ग्रेटर डेप्थ बाय ड्रिलिंग मेथड. तर यामध्ये ज्या काही लवकर येणाऱ्या जाती आहेत अर्ली मॅच्युरिंग लवकर मॅच्युअर होणाऱ्या आहेत, तर त्या ज्या जाती आहेत त्या आपल्याला या ड्राय कल्टिवेशनमध्ये लावायच्या आहेत, त्याची लागवड करायची आहेत आणि त्याची जी डेप्थ आहे त्याची जी खोली आहे तर ही खोली आपल्याला थोडीशी जास्त ठेवायची आहे. आणि कुठल्या पद्धतीने आपल्याला पेरणी करायची आहे, तर ड्रिलिंग मेथड म्हणजे पाभरीच्या सहाय्याने, पाभरीने आपण पेरतो. तर त्यामध्ये आपण जे काही जमिनीमधलं मॉइश्चर असेल आतमधलं तर ते त्या पिकाच्या वाढीसाठी उपयुक्त ठरते. त्यामुळे ड्राय कल्टिवेशनमध्ये कोणकोणते मुद्दे आपण लक्षात ठेवायचे आहेत पहा. ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता कमी आहे, जे पावसाचं पाणी आहे ते वेळी अवेळी पडते, अनइव्हन रेनफॉल आहे आणि इरिगेशन फॅसिलिटी नाहीत, अशा ठिकाणी आपण ड्राय कल्टिवेशन घेतो आहे. यामध्ये ज्यावेळेस आपण लागवड करतो भाताची त्यावेळेस ब्लॅक सॉइल आणि त्याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ही चांगली असते, त्याच्यामुळे त्याचा आपण वापर करतो आहे. आधीचं पीक हार्वेस्ट केल्यानंतर आपल्याला भात लागवड करायची असेल तर आधीचं पीक हार्वेस्ट केल्यानंतर लगेचच आपल्याला प्लोईंग करायचं आहे म्हणजेच नांगरणी करायची आहे. आणि या ठिकाणी लागवड करत असताना अर्ली मॅच्युरिंग व्हरायटी म्हणजेच लवकर परिपक्व होणाऱ्या जाती आणि त्या ज्या आहेत त्यांची जी खोली आहे ही थोडीशी जास्त ठेवायची आहे आणि आपण ड्रिलिंग मेथडने त्याची पेरणी करणं गरजेचं आहे. ही आपण पाहिलेली आहे ड्राय कल्टिवेशन. त्याच्यानंतर दुसरी जी पद्धत आहे ती आहे सेमी ड्राय कल्टिवेशन. ठीक आहे,
पहिला मुद्दा आहे बघा, इन दिस मेथड सम पार्ट ऑफ लाइफ सायकल ऑफ द क्रॉप पासेस अंडर ड्राय कंडिशन, पासेस अंडर ड्राय कंडिशन अँड सम पार्ट अंडर वेट कंडिशन. म्हणजे यामध्ये आपण ज्यावेळेस भाताची लागवड करणार आहोत तर निम्मा त्याचा जो पार्ट आहे तो ड्राय कंडिशनमध्ये जाणार आहे आणि उरलेला जो पार्ट आहे, उरलेलं जे लाईफ सायकल आहे ते वेट कंडिशनमध्ये जाणार आहे, म्हणून याला सेमी ड्राय असं म्हटलेलं आहे. दुसरा मुद्दा आहे, सम प्रोटेक्टिव्ह इरिगेशन्स आर गिवन ॲट क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस. यामध्ये आपल्याला काही प्रोटेक्टिव्ह इरिगेशन्स देणं गरजेचं आहे आणि ते कुठल्या स्टेजला आपण देणार, क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस, म्हणजे ज्या स्टेजेसला त्याची अत्यंत गरज आहे त्याच स्टेजेसला आपण इरिगेशन देणार. त्यामध्ये टिलरिंग स्टेज, फुटवे येण्याची जी स्टेज आहे ती, फ्लॉवरिंग, ठीक आहे, फ्लॉवरिंग स्टेजला आपण देतो म्हणजे ज्यावेळेस ओंब्या लागण्याला सुरुवात होते, इन्फ्लोरसन्स येते त्यावेळेस, आणि ग्रेन फिलिंग म्हणजे दाणे भरण्याची प्रक्रिया. तर या तीन स्टेजला आपल्याला इरिगेशन देणं, पाणी देणं अत्यंत गरजेचं आहे. नंतर तिसरा मुद्दा आहे, धिस मेथड हेल्प इन सप्रेसिंग द वीड ग्रोथ. या पद्धतीमध्ये किंवा या पद्धतीने आपण लागवड केल्यामुळे जे तणांचं नियंत्रण आहे, ते तणांची जी ग्रोथ आहे ती आपण कमी करू शकतो, कमी होऊ शकते. याचं कारण काय आहे, तर ह्या सेमी ड्राय कल्टिवेशनमध्ये हाफ पार्ट जो आहे तो ड्राय कंडिशनमध्ये आणि उरलेला जो पार्ट आहे तो वेट कंडिशनमध्ये जातो, आणि ज्यावेळेस पीक हे छोटं असते, सेडलिंग स्टेजला असते, त्याचे रोपटे असतात, त्या दरम्यान जर तणांची वाढ जास्त झाली तर त्या पिकांवरती परिणाम होऊ शकतो, त्याच्या वाढीवरती परिणाम होऊ शकतो. आणि पहिली जी लाईफ सायकल आहे या कंडिशनमध्ये पॅडीची, तर ती कशी आहे, तर ती ड्रायमध्ये आहे, त्याच्यामुळे तणांची वाढ इतकीशी यामध्ये होऊ शकत नाही. नंतर चौथा मुद्दा आहे, इन शॉर्ट धिस इन धिस मेथड द क्रॉप ग्रोन ऑन मॉइश्चर अवेलेबल इन द बंडेड फील्ड. आता यामध्ये जे काही भात खाचरं आहेत, ठीक आहे, तर त्या भात खाचरामध्ये आपण आधी पाणी साठवून ठेवतो आणि त्याच ठिकाणी आपण याची लागवड करू शकतो की ज्या ठिकाणी थोडंसं मॉइश्चर अवेलेबल आहे, म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे द क्रॉप ग्रोन ऑन मॉइश्चर अवेलेबल इन बंडेड फील्ड. बंडेड फील्डवर असलेलं मॉइश्चर या ठिकाणी आपण हे क्रॉप काय करायचं आहे, ग्रो करायचं आहे किंवा त्याची लागवड करायची आहे. त्यानंतर तिसरं जे आहे, तर तिसरी जी मेथड्स आहे या ठिकाणी, ही तिसरी मेथड आहे बघा, वेट कल्टिवेशन. इन धिस मेथड लँड इज फ्लोड अँड पडल्ड विथ 3 to 5 centimeters इन स्टँडिंग वॉटर. या पद्धतीमध्ये आपण काय करायचं आहे, तर आपल्याला पडलिंग ऑपरेशन करायचं आहे. आता पडलिंग ऑपरेशन कशाला म्हणायचं आपण, तर ज्या भात खाचरामध्ये आपण पाणी साठवून ठेवतो 3 to 5 centimeters, आणि त्या पाणी साठवून ठेवलेल्या बंडेड फील्डमध्ये आपण प्लोईंग करतो, त्याला काय म्हटलं जाते, पडलिंग ऑपरेशन्स, म्हणजेच आपण आपल्यामध्ये प्लोईंग म्हणतो पण ते स्टँडिंग वॉटरमध्ये केलं जाते. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की लँड इज फ्लोड अँड पडल्ड विथ द 3 to 5 centimeters स्टँडिंग वॉटर. सीडलिंग्स आर रेज्ड इन नर्सरी अँड लेटर ऑन ट्रान्सप्लांटेड इन पडल्ड फील्ड. यामध्ये जी काही रोपं आहेत, तर ही रोपं आपल्याला आधी नर्सरीमध्ये लावायची आहेत, वाफ्यावरती लावायची आहेत, आणि ती त्याची काही दिवस झाल्यानंतर, उंची काही वाढल्यानंतर आपल्याला ती पडलिंग केलेल्या फील्डमध्ये, पडलिंग केलेल्या जमिनीमध्ये काय करायची आहे, ट्रान्सप्लांट करायची आहे. तिसरा मुद्दा आहे, इफ इट इज नॉट पॉसिबल टू रेज सीडलिंग, म्हणजे आपण जर रोपं तयार करू शकलो नाही, तर स्प्राउटेड सीड्स आर डायरेक्टली ब्रॉडकास्टेड इन पडल्ड फील्ड. जी काही स्प्राउटेड सीड्स आहे, मोड आलेली जी आहेत सीड्स पॅडीची, तर ती त्या पडलिंग फील्डमध्ये आपण डायरेक्टली ब्रॉडकास्ट करू शकतो. चौथा मुद्दा आहे, प्लांट पॉप्युलेशन इज मोर युनिफॉर्म अँड रिक्वायर लेस सीड रेट दॅन अदर मेथड. यामध्ये प्लांट पॉप्युलेशन जी आहे, रोपांची जी संख्या आहे ही जास्त युनिफॉर्म, जास्त एकसारखी असणार आहे, आणि त्याचबरोबर सीड रेट जो आहे हा कमीत कमी लागणार आहे. रिक्वायर लेस सीड रेट दॅन अदर मेथड, बाकीच्या कंपॅरिझनमध्ये या ठिकाणी
सिड्रेट हा कमी लागणार आहे. पाचवा मुद्दा आहे सीड्स आर बरीड ॲट द टाइम ऑफ पडलिंग. तर यामध्ये ज्यावेळेस आपण पडलिंग ऑपरेशन करणार आहे तर त्या पडलिंग ऑपरेशन करत असताना जे काही छोटे छोटे सीड्स आहे सॉरी वीड्स आहे तण आहे तर त्यांची त्यांना आपण जमिनीमध्ये गाळून टाकणार आहोत. तर त्यामध्ये आपण वीड्सची जी पॉप्युलेशन आहे किंवा वीडची जी ग्रोथ आहे ती कंट्रोल करू शकतो. पुढचा मुद्दा आहे सहावा लॉसेस ड्यू टू पेस्ट अँड डिसीजेस आर रिड्यूस. तर या ठिकाणी जे काही पेस्ट येणार आहे त्या पिकावरती किंवा डिसीज येणार आहे तर हे या ठिकाणी या वेट कल्टिवेशनमध्ये आपल्याला कमीत कमी आढळून येतं. आता पुढची मेथड्स आपण पाहणार आहे चौथी पॅडी कल्टिवेशनची इंटेन्सिव और जपानीज मेथड ऑफ पॅडी कल्टिवेशन. ही महत्त्वाची मेथड्स आहे ठीक आहे. ही विचारली जाऊ शकते परीक्षेमध्ये. बघा चार पॉईंट्स एकूण या ठिकाणी दिलेले आहेत. पहिला पॉईंट्स आहे दिस मेथड इज फॉलोड इन द एरियाज ऑफ एश्युअर्ड वॉटर सप्लाय. ही जी पद्धत आहे जपानीज मेथड त्याला आपण म्हणतो तर ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता जास्त आहे त्याच ठिकाणी ही पद्धत अवलंबिली जाते. सेकंड फार्मर कॅन ॲडॉप्ट प्लांट प्रोटेक्शन मेजर्स अँड कॅन अप्लाय हेवी डोसेस ऑफ फर्टिलायझर. तर या पद्धतीमध्ये जे काही शेतकरी आहे तर हे शेतकरी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये फर्टिलायझरचा या ठिकाणी वापर करतात आणि त्याचबरोबर पिकांवरती रोग किंवा किडी येत असतील तर त्यासाठी प्लांट प्रोटेक्शन मेजर्स इन्सेक्टिसाइड्स असेल फंगीसाइड्स असेल तर याचासुद्धा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. तिसरा मुद्दा आहे सीडलिंग्स आर ग्रोन ऑन रेज बेड अँड 3 to 4 सीडलिंग्स आर ट्रान्सप्लांटेड ॲट इच स्पॉट इन अ रो. यामध्ये जी काही रोपं तयार केली जातात ही रेज बेडवरती म्हणजे गादी वाफ्यावर केली जातात आणि त्यामध्ये 3 to 4 जी रोपं आहेत 3 to 4 जी सीडलिंग्स आहे ही प्रत्येक स्पॉटमध्ये ही ट्रान्सप्लांट केली जातात लावली जातात. त्यानंतर चौथा पॉईंट आहे इट रिक्वायर लेस सिड्रेट अँड क्रॉप स्टँड इज युनिफॉर्म. यामध्ये जो सिड्रेट लागतो बियाण्यांची जी संख्या लागते ती कमी लागते आणि त्याचबरोबर क्रॉप स्टँड जे आहे ते युनिफॉर्म आहे म्हणजे एकसारखं पीक आपल्याला यामध्ये दिसत असते. तर आपण एकूण 4 मेथड्स बघितल्या पॅडी कल्टिवेशनच्या ठीक आहे. त्या तुम्हाला समजल्या असतील अगदी सोप्या आहेत आणि यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो कुठल्याही पद्धतीवर विचारला जाऊ शकतो पण त्यातल्या त्यात जी इंटेन्सिव किंवा जॅपनीज मेथड आहे पॅडी कल्टिवेशनवरती तर ती महत्त्वाची आहे ती व्यवस्थित वाचून ठेवायची. अगदी कमी पॉईंट्स आहे एकूण 4 पॉईंट्स प्रत्येक मेथडमध्ये दिलेले आहेत ठीक आहे. आणि याच्या नावानुसार जसं ड्राय कल्टिवेशन आहे वेट कल्टिवेशन आहे सेमी ड्राय आहे तर याच्यावरूनसुद्धा आपल्याला त्याचा अंदाज येऊ शकतो की ती पद्धत कशा प्रकारची असेल. ड्राय आहे म्हटल्यावर ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता नाही आहे किंवा पावसाचं पाणी हे वेळी अवेळी येते. वेट कल्टिवेशनमध्ये आपण काय म्हटलेलं आहे वेट कल्टिवेशनमध्ये आपण ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता चांगली आहे आणि सेमी ड्राय कल्टिवेशन जर असेल तर निम्मा जे लाईफ सायकल आहे ते निम्मं लाईफ सायकल ड्रायमध्ये आणि उरलेलं लाईफ सायकल हे वेटमध्ये असते. आणि इंटेन्सिव किंवा जॅपनीज मेथड आहे ही आधुनिक पद्धत आहे पॅडी कल्टिवेशनची तर तीसुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे ठीक आहे. तर हा पार्ट तुम्हाला समजला असेल व्यवस्थित तो एकदा वाचून काढायचा आहे आणि ह्या ज्या पद्धती आहे ह्याचा अभ्यास करत असताना कंपॅरेटिव्ह स्टडी करायचा आहे आपल्याला. त्याच्यामुळे जर आपण कंपॅरेटिव्ह स्टडी केला तर आपल्याला जास्त लक्षात या ठिकाणी राहू शकते. तर आज आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.